काल संजय राऊत, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या संदर्भात जे बोलले की दाढीवाल्यांना अक्कल कमी असते, एका संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला कशा पद्धतीनं बोललं पाहिजे याचा राजशिष्टाचार ठरलेला आहे. संजय राऊताचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि अशा मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला उद्धव ठाकरे कशासाठी पोचतात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मला तर असं वाटते की संजय राऊत एखाद्या मोठ्या नेत्याबद्दल बोलून सातत्यानं चर्चेत आपण राहावं एवढ्यासाठीचा हा खटाटोप करतायत. संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलं माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचं बोललं तरी त्याच्याकडे जनता लक्ष देणार नाही असं माझं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.